आज परिवहन समिति के अध्यक्ष पद के चुनाव संपन्न हुए। जितेंद्र कुकड़े ने परिवहन समिति के अध्यक्ष पद के लिए निगम सचिव डॉक्टर रंजनलाल लाड़े को आवेदन प्रस्तुत किया था, जिसके बाद बंटी कुकड़े का परिवहन समिति के अध्यक्ष पद के लिए निर्विरोध निर्वाचन हुआ। पीठासीन अधिकारी कलेक्टर आर विमला की अध्यक्षता में चुनाव प्रक्रिया संपन्न हुई। इस दौरान अपर आयुक्त राम जोशी, निगम सचिव रंजनलाल लाड़े उपस्थित थे। परिवहन समिति के निर्वाचित अध्यक्ष बंटी कुकड़े आज दोपहर निगम मुख्यालय स्थित अपने कक्ष में पदभार ग्रहण करेंगे। परिवहन समिति की निवडणूक झाली, भारतीय जनता पक्षाने म्हणजे माझ्या पक्षाने माझ्या वरिष्ठ नेत्यांनी एकमताने माझं नाव सूचित केलं होतं आणि माझ्या समितीतले जेवढे 13 सदस्य आहेत त्या सर्वांनी मतदान केलं आणि बिनविरोध ही माझी निवडणूक झालेली निवडणूक झाली आणि मी बिनविरोध निवडून आलेलो आहे। माननीय नितीनजीचं स्वप्न आहे कि नागपूर शहर हे प्रदूषण मुक्त करायचं आहे। नागपूर शहरातल्या ह्या सार्वजनिक वाहतूक सेवेतील सर्व ज्या बसेस आहेत ह्या बसेस CNG वर इलेक्ट्रिकवर याच्यावर चालल्या पाहिजेत आणि त्या प्रयत्नास आम्ही प्रयत्नरत आहेत। 83 बसेस ह्या CNG वर परावर्तित झालेल्या आहेत। त्याच्यानंतर उरलेल्या ज्या 430 पैकी ज्या 167 बसेस ज्या बाकी आहेत त्या पण ह्या वर्षभराच्या जेवढा आम्हाला कालावधी मिळणार आहे त्या सर्व कालावधीमध्ये आम्ही त्या सर्व बसेस CNG मध्ये कन्वर्ट करू। 40 बसेस परत इलेक्ट्रिकच्या येणार आहेत। महिलांसाठी 6 तेजस्विनी बसेस चालतात आहेत त्या पण इलेक्ट्रिकच्या आहेत आणि आता स्मार्ट सिटी पण आम्हाला नागपूर महानगरपालिकेला इलेक्ट्रिक बसेस देणार आहेत। ह्या सर्व इलेक्ट्रिक बसेस CNG बसेस प्रदूषण मुक्त नागपूर सार्वजनिक सेवेतील एक तर अग्रणी उपक्रम आम्ही परिवहन समितीच्या माध्यमातून माननीय नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनातून माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून माननीय महापौरजी दयाशंकरजी तिवारी सत्ता पक्ष नेते श्री अविनाशजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनातून आज ही परिवहन समिती एक चांगला उपक्रम चांगला कार्यक्रम आणि चांगलं परिवहन राबवण्यामध्ये आम्ही सर्व प्रयत्नशील राहू।